सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो काल शुक्रवार कालच्या दिवशी शेतकऱ्याविषयी महत्त्वाची घडामोड म्हणजेच राज्य सरकार तसेच केंद्र सरकार दोन्हीची विशेष बैठक होती या बैठकीचं काय झालं त्याचबरोबर काल राज्य सरकारचे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे तर श्री एकनाथजी शिंदेसाहेब हे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार होते त्याचंही काय झालं या सर्व गोष्टीवरती डिटेल आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच ताजे कापसाचे बाजारभावसुद्धा बघूया तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो विनंती आहे की आपण रोज व्हिडिओ बघता तर निश्चितच लाईक करायला सुद्धा विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आपण राज्यातील वेगवेगळ्या समिती बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव बघू मित्रांनो हिंगणघाट साडेआठ हजार क्विंटलची आवक होऊन या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात जास्त हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला पुलगाव या ठिकाणी पाच हजार शहात्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये दर मिळाला त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी बाराशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच रुपये मिळाला त्यानंतर मित्रांनो बारामती या ठिकाणी बत्तीस लावक होऊन जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा सोळाशे ब्याऐंशी लावक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपयापर्यंत मिळाला त्यानंतर आहे काटोल या ठिकाणी तीनशे चाळीस क्विंटल होऊन जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपयापर्यंत मिळाला त्यानंतर आहे देऊळगाव राजा या ठिकाणी मित्रांनो तेराशे सहासष्ट क्विंटल लावक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये मिळाला त्यानंतर आहे बरोरा या ठिकाणी तेहतीसशे चौवेचाळीस क्विंटलचे आवक होऊन जास्तीत जास्त दर सात हजार छप्पन्न रुपये मिळाला त्यानंतर अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकशे सोळा क्विंटल होऊन कापसाला साडेसात हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त दर मिळाला त्यानंतर आहे उमरेड पाचशे नव्वद आवक होऊन <coughs> या ठिकाणी कापसाला सात हजार रुपये हा जास्तीत जास्त भाव मिळाला त्यानंतर आहे वर्धा सहाशे पंचावन्न होऊन जास्तीत जास्त, जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये मिळाला त्यानंतर अकोला एकशे बारा होऊन कापसाला जास्तीत जास्त सात हजार रुपये भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर या ठिकाणी दोन हजार त्र्याण्णव क्विंटलावं कोण कापसाला जास्तीत जास्त सात हजार ऐंशी रुपये दर मिळाला त्यानंतर मित्रांनो हिंगणा या ठिकाणी पाच क्विंटला होऊन जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये दर मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सावनेर या ठिकाणी तेतीसशे क्विंटलावं होऊन जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंचवीस रुपये दर मिळाला त्यानंतर मित्रांनो भद्रावती या ठिकाणी सहाशे सत्त्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार रुपये दर मिळाला शेतकरी मित्रांनो काल राज्य सरकार तसेच केंद्र सरकार म्हणजेच राज्य सरकार व अमित शहा यांची भेट होणार होती परंतु कांदा निर्यातबंदी इथेनॉल आणि इतर पाच सहा प्रश्नावर म्हणजे शेतकऱ्यांच्या भरपूर प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आज म्हणजे शुक्रवार वेळ मागितली होती मात्र त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही भेट आता सोमवार किंवा मंगळवार होणार असल्याची माहिती शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली सध्या कांदा निर्यात बंदी हिथेनॉलचा प्रश्न राज्यात गाजत आहे कनिर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे तर निश्चितच या गोष्टीतून आपल्याला एक लक्षात येतं की बैठक आता सोमवार किंवा मंगळवारी ठरली मुख्यमंत्री साहेबसुद्धा काल काही बोलले नाही आज बघू काय होते ते धन्यवाद